हरिओम आणि नमस्कार मित्रांनो, मी महाजन गुरुजी पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, मागील काही काळापासून आपण अंकशास्त्राविषयी वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेत आहोत। सुरुवातीला आपण पाहिलं की आपल्या जन्मराशीप्रमाणे आणि जन्मतारखेप्रमाणे आपण आपला मूलांक कसा काढावा, आपला भाग्यांक कसा काढावा, हा भाग्यांक आपल्या जन्मराशीशी आणि आपल्या जन्मतारखेशी कसा संबंधित आहे, ह्या सर्व गोष्टी आपण जाणून घेतल्या। त्यानंतर एक भाग्यांक, दोन, तीन, चार, पाच हे भाग्यांक आणि मूलांक आपण जाणून घेतले। आज आपण जाणून घेणार आहोत की सहा भाग्यांक असणाऱ्या मंडळींचं भविष्य कशा पद्धतीने असतं। सहा तारखेला ज्यांचा जन्म झाला आहे, पंधरा तारखेला ज्यांचा जन्म झाला आहे आणि चोवीस तारखेला ज्यांचा जन्म झाला आहे, अशा मंडळींचा मूलांक हा सहा येत असतो। तसंच आपली जन्मतारीख, आपला जन्म महिना आणि आपलं जन्माचं संपूर्ण वर्ष या सर्वांची जर बेरीज आपण केली तर त्याच्या शेवटी जर सहा येत असेल तर तो आपला भाग्यांक मानला जातो। या सहा अंकाचा जो प्रतिनिधी आहे, या सहा अंकाचा जो ग्रह मानला जातो तो शुक्र ग्रह हा मानला जातो। शुक्र हा स्त्रीकारक ग्रह मानला जातो आणि या शुक्र ग्रहाचे दोन राशी असतात, जी एक वृषभ राशी आहे आणि तुला रास आहे। शुक्र कोण आहे तर हा असुरांचा गुरु आहे। गुरुप्रमाणे बुद्धिवान असणारा आणि प्रभावशाली असणारा किंवा प्रतिभाशाली असणारा हा ग्रह मानला जातो। ज्या मंडळींचा जन्म या सहा तारखेला, पंधरा तारखेला आणि चोवीस तारखेला झालेला आहे त्यांच्यावरती शुक्रग्रहाचा प्रभाव हा अंकशास्त्राप्रमाणे सर्वाधिक असतो। तसंच 21 एप्रिल ते 23 मे आणि 21 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर या काळामध्ये शुक्राचा प्रभाव हा अधिक असतो। याचं कारण हे आहे की याच काळामध्ये सूर्य हा शुक्राच्या राशीमध्ये प्रवेश करत असतो। त्यामुळे अंकशास्त्राप्रमाणे या मंडळींचा 6, 15 आणि 24 तारखेला जन्म झालेला आहे, त्या मंडळींसाठी 21 एप्रिल ते 23 मे आणि 21 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर या काळामध्ये अत्यंत श्रेष्ठ काळ मानला जातो। त्या काळामध्ये आपण आपल्या आयुष्यातील सर्वाधिक महत्त्वाच्या गोष्टी निश्चितपणे करू शकता। तसंच ज्यांचा 6 मूलांक किंवा भाग्यांक आहे, अशा मंडळींसाठी जे 6 आकडा येणारं वर्ष आहे, जसं आता 2021 आहे, 2021 जो मूलांक येतो तो 5 येतो, तर 2022 जो मूलांक आहे हा 6 येतो। त्यामुळे ज्या मंडळींचा 6, 15 आणि 24 तारखेला जन्म झालेला आहे अशा मंडळींसाठी 2022 हे वर्ष अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। अशा मंडळींचा 2022 हे जीवनामध्ये सुखकारक वर्ष ठरणार आहे। शुक्राचा प्रभाव असल्याकारणानं या मंडळींचं व्यक्तिमत्व हे आकर्षक स्वरूपाचं मानलं जातं। सुखाची लालसा त्यांच्याकडे खूप जास्त असते। मौज मजा असतील, चैनीच्या गोष्टी असतील, याचा आनंद घेण्याचा प्रयत्न अशी मंडळी करत असतात। यांच्याकडे एक क्रिएटिव्ह दृष्टिकोन असतो, नाविन्याची हौस त्यांच्याकडे असते आणि मानसिक आणि शारीरिक सौख्याची आवड ही खूप मोठ्या प्रमाणावरती 6 अंक असणाऱ्या मंडळींना असते। 6 अंक असणाऱ्या मंडळींचा जो स्वभाव आहे हा सहिष्णु स्वरूपाचा असतो। ते अनेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात। त्यांच्यामध्ये ऑपोजिट सेक्समध्ये खूप मोठ्या प्रमाणात आकर्षण असतं, विजातीय आकर्षण हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं। चेहरा हा गोल स्वरूपामध्ये मानला जातो आणि बहुतेकदा अशा मंडळींची केसंही कुरळी स्वरूपातली असतात। त्यांना थोडंसं आकर्षक दिसणं हे नेहमी आवडतं। नेहमी चांगल्या पद्धतीचे कपडे वापरणं, घरामध्ये सुद्धा राहत असतील तरी 2 ते 3 वेळासुद्धा अशी मंडळी कपडे बदलू शकतात। सौंदर्यप्रिय ही मंडळी असतात, कलेची उपासना करणारी मंडळी असतात। मेकअपची आवड स्त्रियांना खूप जास्त प्रमाणामध्ये असते आणि 6, 15 आणि 24 तारखेला ज्यांचा जन्म होतो ते आपल्या शरीराच्या ठेवणीकडे, आपल्या शरीराच्या फिगरकडे विशेष करून लक्ष देणारे असतात। अशा मंडळींना एकांतवास हा कधीही आवडत नाही। नियमितरित्या मंडळींच्या समवेमध्ये, मित्रांच्या समवेमध्ये एकत्रित राहणं आणि त्यांच्या समवेत वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींचं डिस्कशन करणं हे अशा मंडळींना निश्चितपणे आवडत असतं। 6 मूलांक किंवा भाग्यांक येणारी जी मंडळी असतात त्यांना मित्रपरिवारसुद्धा खूप चांगला असतो आणि ह्या मित्रपरिवारामध्ये हे सुद्धा दर्यादिल असतात। त्यांना मोठेपणाची हौस खूप मोठ्या प्रमाणात असते। हे अत्यंत मनापासून प्रेम करणारी मंडळी असतात आणि 6 अंक असणारी, 15 जन्मतारीख असणारी किंवा 24 जन्मतारीख असणारी मंडळी ही थोड्या प्रमाणामध्ये भावनाप्रधान असतात। ह्यांचं प्रेम हे भावनात्मक स्वरूपामध्ये असतं। अनेक प्रकारच्या गोष्टी प्राप्त करून घेत असताना सुखाची परिपूर्ण हौस अशा मंडळींना असते।
प्रत्येक महिन्यातली 6 तारीख असेल, 15 तारीख असेल आणि 24 तारीख असेल ही त्यांच्यासाठी भाग्यकारक असते. वाराप्रमाणे जर बघितलं तर ज्यांचा 6 मूलांक किंवा भाग्यांक आहे अशा मंडळींसाठी बुधवारचा दिवस आणि शुक्रवारचा दिवस अत्यंत उपयुक्त असतो. आणि बुधवारी किंवा शुक्रवारच्या दिवशी जर 6, 15, 24 तारीख आली असेल तर तीसुद्धा त्यांच्यासाठी अत्यंत लाभाची ठरत असते. अशा मंडळींनी रत्न कुठलं वापरावं तर व्हाईट पुखराज आहे, ज्याला व्हाईट सफायर म्हणतात तो ते वापरू शकतात, किंवा त्याहीपेक्षा उत्तम डायमंड किंवा हिरा आहे ते हिरा वापरू शकतात, किंवा एडी ज्याला अमेरिकन डायमंड म्हणतात ते सुद्धा आपण वापरू शकता. भरणी नक्षत्र आहे, पूर्वा नक्षत्र आहे आणि पूर्वाषाढा नक्षत्र आहे. हे सर्व नक्षत्र शुक्राची असल्याकारणानं त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात. मग अशा नक्षत्र असणाऱ्या दिवशी जर आपण हे रत्न धारण केलं तर आपल्याला उपयुक्त ठरू शकतं. 6 भाग्यांक किंवा मूलांक असणाऱ्या मंडळींसाठी अत्यंत उपयुक्त जन्माची वर्ष कुठली आहेत तर 6 हे वर्ष आहे, 15 हे वर्ष आहे, 24 वर्ष आहे, ज्या वर्षाची टोटल 6 येते अर्थात 33 वर्ष आहे, 42 वर्ष आहे, वयाचं 51वं वर्ष आहे, 69वं 69 एज आहे, 78वं वर्ष आहे, 87वं वर्ष आहे आणि 96वं वर्ष आहे. या सर्व वर्षांची टोटल ही 6 येत असते, त्यांचा मूलांक वर्षाचा 6 येत असतो, त्यामुळे ही वर्ष आपल्याला अत्यंत उपयुक्त राहतात. शुक्र हा ग्रह मीन राशीमध्ये उच्च स्थानामध्ये असतो, त्यामुळे मीन राशीतली मंडळींशी या मंडळींचं अत्यंत उत्तम जमत असतं. तसंच वृषभ राशींच्या मंडळींचं 6 भाग्यांक आणि मूलांक असणाऱ्या मंडळींचं जमतं, तुला राशीतल्या मंडळींशी सुद्धा जमतं. अशा मंडळींना आजार पण कुठले होऊ शकतात तर गुप्तरोग असतात, किंवा गर्भाशयाशी संबंधित काही आजार असतात, मूत्राशयाचे दोष असतात, किडनीचे विकार असतात, या दोषांपासून त्यांनी स्वतःला सावध करावं. किंवा यावरतीसुद्धा शुक्र असल्याकारणानं योग्य पद्धतीने आयुर्वेदिक उपचार आपण करावेत, त्याचं उत्तम फळ आपल्या मंडळींना प्राप्त होत असतं. ज्यांचा 6 भाग्यांक किंवा मूलांक आहे अशा मंडळींनी दूध जरूर प्राशन करावं, ते त्यांना आयुष्यवर्धक आणि आरोग्यवर्धक ठरत असतं. दान काय करावं तर दुधाचंच दान करावं, सोमवारच्या दिवशी असेल, बुधवारच्या दिवशी असेल किंवा शुक्रवारच्या दिवशी असेल जरूर करावं. तांदूळ आपण दान करू शकता, सफेद फुलं आपण परमेश्वराला विशेष करून शिवाला अर्पण करू शकता, तांदूळ आणि दूध एकत्र करून त्याची खीर बनवून तिचंही आपण दान करू शकता, सफेद वस्त्रांचं आपण दान करू शकता, क्रीम कलर असेल क्रीम कलरचं आपण दान करू शकता, क्रीम कलर पण आपण स्वतः परिधान करू शकता, गुलाबी रंग आहे, पिवळा रंग आहे, सफेद रंग आहे, हा सुद्धा आपल्याला आपल्या राशीप्रमाणे अत्यंत उपयुक्त आहे. आज आपण 6 अंकाचं महात्म्य जाणून घेतलं, 6 मूलांक किंवा भाग्यांक असणाऱ्या मंडळींच्या आयुष्यामध्ये कशा पद्धतीने परिणाम होत असतात हे आपण जाणून घेतलं. मित्रांनो, पुढील वेळी अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये 7 अंकाचं महत्त्व आपण जाणून घेऊया. आता आपण महाजन गुरुजींना या ठिकाणी आज्ञा द्या. हरिओम आणि नमस्कार.